देश लॉकडाऊन केल्यानंतर राजकीय नेत्यांनी जनतेला घाबरून जाऊ नका, धीर धरा असं आवाहन केलंय. पाहुयात कोण काय म्हणतंय. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, पुढचे 21 दिवस आपल्याला सगळ्यांना घरीच राहायचं आहे. माननीय पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक घाबरून बाहेर पडतायत वस्तू विकत घेण्याकरता, पण काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. माननीय पंतप्रधानांनी आणि आपल्या राज्याच्या प्रमुखांनी देखील सातत्याने हे सांगितलेलं आहे की आपल्याकडे सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत, त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचवायच्या याचा देखील कुठलं ना कुठलं चॅनल हे सरकारच्या वतीनं तयार होईल. आणि म्हणून कुठलंही पॅनिक बाईंग करण्याकरता पुन्हा रस्त्यावर गर्दी करून आपण या ठिकाणी कोरोनाचा विस्तार होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू नये. मैं अभी थोड़ा सा घूम फिर के आया, जिस तरीके का नजारा दिख रहा है मुझे लगता है लोग आज भी गंभीर नहीं है. ये जरूर बात है कि मुख्यमंत्री और प्रधानमंत्री ने कहा है कि 21 दिन का लॉकडाउन रहेगा. इसका मतलब ये नहीं कि अनाज बंद हो जाएगा, राशन बंद हो जाएगा, दूध बंद हो जाएगा, खाना पीना बंद हो जाएगा, ऐसा नहीं है. थोड़ा सा वक्त खोला जाएगा. आपसे उम्मीद है कि आप घर से उतरेंगे उतनी चीज लेके फिर घर चढ़ जाएंगे. उतनी ही उम्मीद हमारे पंतप्रधान भी व्यक्त कर रहे हैं और हमारे मुख्यमंत्री भी व्यक्त कर रहे हैं. उम्मीद इतनी ही आपसे कि आप घर बैठो, भीड़ मत जमा करो. भीड़ में ही सब कुछ होने वाला है, भीड़ के वजह से ही खेल खत्म होने वाला है. ना तुम भीड़ में जाओ, ना भीड़ के नजदीक, भीड़ को अपने नजदीक आने दो. आज जे मोदी साहेबांनी डिक्लेअर केलं भारतामध्ये 21 दिवस बंद, खरोखरच हे बंद गरजेचं होतं. आणि मी तर त्याहून पुढे जाऊन म्हणतो की जर का पब्लिक उद्यापासून बाहेर पडलं आणि जर लोकांनी गांभीर्याने घेतलं नाही तर खरोखर संपूर्ण देशाला मिलिटरीनी डिफेन्सनी ताब्यात घ्यावं. पोलीस खात्याच्या पोलीस, लोकल पोलीस, आर्मी, डिफेन्समध्ये जेवढे काही आहेत संरक्षणासाठी, इंटरनल संरक्षण देशाचं, त्यांनी देश पूर्ण ताब्यात घ्यावं. कारण खरोखरच हा व्हायरल खूपच भयानक आहे.